मारून सत्तेत आलेल्या भाजपनं चार वर्षात सर्वसामान्यांची परवड करून जनतेचा विश्वासघात केल्यानं त्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे आगामी निवडणुकीत ढोंगी भाजपला त्यांची जागा दाखवून देऊया असं आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित जनआक्रोश मेळाव्यामध्ये ते बोलत होते इचलकरंजी इथं भाजपा सरकारच्या चार वर्षातील कारभाराचा पाढा वाचण्यासाठी नागरिक कामगार झोपडपट्टीधारक कारखानदार घरकुल योजना लाभार्थ्यांचा जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे होते नगरसेवक राहुल खंजिरे संजय केंगार यांनी समस्यांचं विस्तृत विवेचन केलं आम आदमी हाच केंद्रबिंदू मानून काँग्रेसनं विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला यंत्रमागासह सर्वच उद्योगधंद्यांना भरभरून मदतीचा हात दिला त्यातूनच इचलकरंजीचा कायापालट होऊन वस्त्रनगरीचं नाव जगाच्या नकाशावर पोहोचल्याचा दावा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केला भूलथापांचा पाऊस पाडून सत्ता काबीज केलेल्या भाजप सरकारनं चार वर्षात उद्योगधंद्यासह सर्वसामान्यांची वाताहत केली गोरगरिबांसाठीच्या योजना आणि रेशन दुकानातून मिळणारं अन्नधान्य बंद केलं विविध योजनांची आमिष दाखवून गरिबांच्या खिशाला कात्री लावली या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून त्यासाठी आगामी निवडणुकीत सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं मेळाव्याला विलास काताडे बाळासाहेब कलाकते अमृत भोसले शेखर हळदकर रामदास कोळी उपस्थित होते